माजी संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते विजयसिंहजी मोहिते पाटील, त्याचबरोबर खासदार सन्माननीय देरशेलजी पाटील साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले बोरगावचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संघटक सचिव सन्माननीय पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले होळकर घराण्याचे वंशज सन्माननीय होळकर साहेब, व्यासपीठावरील उपस्थित असलेले आमचे सहकारी तांबोळी साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे वैभव राजे, त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील आमचे ज्यांनी मला पाठिंबा दिला ते जयंतराजी जगताप साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व महिला भगिनी, त्याचबरोबर वहिनी साहेब, सुभासाबा, अशी सर्वच नेते मंडळी उपस्थित आहेत साहेब. मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय, सावन बंधू साहेब, या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय, माझ्या दोन तीन मागण्या महत्वाच्या आहेत की माझ्या उत्तर भागामध्ये करमाळा तालुक्याच्या तुम्ही जेव्हा लोकसभेच्या प्रचाराला आला होता त्यावेळेस जवळजवळ आमच्या तालुक्यातल्या 40 सरपंचांना आपण वेळ दिला, त्यांच्याशी जवळजवळ 20-25 मिनिटे तुम्ही त्यांची योजना समजून घेतली आणि लोकसभा होऊ द्या, विधानसभा होऊ द्या, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला वेळ देतो असं अभिवचन दिलेलं आहे. ही निवडणूक झाल्यानंतर आम्हाला वेळ द्यावा आणि जे उजनीतून वाहून जाणारं पाणी आहे 4 महिने ते उचलून आम्हाला उत्तर भागाला द्यावं असं या ठिकाणी आपल्याला मी विनंती करणार आहे. कारण बऱ्यापैकी तालुक्याचा पूर्व भाग, त्याचबरोबर दक्षिण भाग हा ओलिताखाली आलेला आहे आणि राहिलेला उर्वरित भाग, उत्तर भाग हा पाण्यापासून वंचित राहिला आहे. त्याच्यामुळे या भागामध्ये रिटेवाडी योजना राबवणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून माझ्या तालुक्यातला शेतकरी ताठमानेने जगेल आणि त्याची शेती बागायत होईल असं या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं. नंतर आमच्या ज्या भागामध्ये लाईट जे शेतकरी आहेत उजनीवरचे, त्यांना लाईट कमी प्रमाणात दिली जाते आणि इंदापूर भागामध्ये जास्त दिली जाते, तर इंदापूरला जेवढी 8-9 तास लाईट दिली जाते तेवढीच माझ्याही शेतकऱ्याला 8-9 तास लाईट मिळावी अशी एक आपल्याला विनंती करणार आहे. विषय दुसरा असा आहे की या तालुक्यामध्ये आपल्या माध्यमातून एक इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी व्हावं, आपल्या मोठ्या संस्था, शिक्षण संस्था, या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज झालं
तर सर्वसामान्यांची मुलं या करमाळ तालुक्यामध्येच राहून इंजिनियर डॉक्टर वगैरे होतील आणि त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. सर्वसामान्यांच्या मुलांमध्ये अतिशय हुशार आहेत आणि ते जर त्यांना हितच हे मिळालं, शिक्षण मिळालं, तर थोडं मला वाटतंय बरं होईल. जे कोळगाव धरण आहे त्या कोळगाव धरणामध्ये जे आमचे शेतकरी आहेत ज्यांच्या जिमनी गेल्यात त्यांना त्या ठिकाणी मासेमारीचं परवाने मिळावं अशी या ठिकाणी आपल्याला मी विनंती करणार आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना आज बंद अवस्थेत आहे, त्यालाही आपल्या माध्यमातून सरकार आल्यानंतर उर्जित अवस्थेत आणण्यासाठी बँकेचं कर्ज देऊन हा कारखाना परत गतवैभवाला न्यावा अशी आपल्याला विनंती मी करणार आहे. मला या निमित्ताने आपल्याला सांगायचंय साहेब की हा तालुका पूर्वीपासूनच सन्माननीय पवार साहेबांना तुम्हाला मानणार आहे, मोहिते पाटलांना मानणार आहे, त्याचबरोबर नामदेव जगताप यांचे चिरंजीव जयंतराव जगताप यांना मानणार आहे आणि म्हणून पहिल्यापासून ही माणसं आपल्या सहवासामध्ये राहिलेली आणि म्हणून अधिक बोलणार नाही. मी जाता जाता एवढंच सांगेल की मी सर्वसामान्य कुटुंबमधला आणि तुमच्या जुन्या सहकार्याचा मुलगा आहे, माझ्यावरती तुमची कृपादृष्टी राहावी आणि मला तुमचा आशीर्वाद मिळावेत. माझ्या पाठीमाग तुमच्यामुळं हा करमाळ तालुका उभा राहिलेला आहे, मोहिते पाटलांमुळं माझ्या पाठीमाग हा करमाळ तालुका उभा राहिलाय. निश्चित या वेळेस तुम्ही मला तिकीट दिले तो माझा निश्चित विजय हा निश्चित झालेला आहे. फक्त तुम्ही आव्हान करा, आमचा करमाळ तालुका पूर्ण तुमच्या क्षमतेने पाठीमाग उभा राहील अशी या ठिकाणी ग्वाही देतो. अधिक न बोलता, अधिक न वेळ घेता मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद आबा. या ठिकाणी करमाळा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय नारायणाबा पाटील, सन्माननीय जयवंतरावजी जगताप साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. एकदा आदरणीय जयवंतराव जगताप साहेब यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात. आज या ठिकाणी उमर शमशेर मदारी समाज यांनी सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला आणि मला पाठिंबा दिलेला आहे, त्यांचं सगळ्याच्या वतीनं आम्ही धन्यवाद देतो, आभार मानतो.